हे गाइज, वेलकम बैक टू आवर चैनल। सो आम घर तो गणपति च विसर्जन। सो आता ज्यादा गौरी गणपति है, तो ज्यादा आम नातेवाईक है ज्यादा घरी गणपति। सो आम तक आता निघालो सगैंक जाए। सो सगत आधी आम्मी ठाण्याला चलो आम दादा घरी, तिथुन मैं नर अजु सगीक जा रो। सो आज मीन आली, मम्मी आली, आम बरबर आम आजोबा पण आलेले, पप्पा ओम ने आले। पप्पांच ऑफिस होता, ओमला कंटाळा आला होता म्हणून तो झोपला होता। सो लेट्स सी आज दिवसभर अपन काय काय करतो ते। सो आता आम्ही आमच्या दादाच्या घरी पोहोचलेलो आहोत। इकडचा या वर्षीचा दादाचा असा गणपती मस्त। माझे सतीश दादा आहेत, हा त्यांचा मुलगा आहे धवन, आणि या आमचे आजी आहेत, त्यांच्या मम्मी आणि भाविका आणि माझी नमुवहिणी ऑफिसला गेलेले आहेत। दादा पण ऑफिसला गेला होता पण तो पटकन आला घरी आमच्यासाठी। सो भेटूया नंतर, बाय बाय। आणि दादांच्या मम्मीनी म्हणजे आमच्या आजीनी मस्त गणपतीचं तोरण बनवलेलं आहे इकडे, आणि इकडे भाविकाने मस्त गणपतीची रांगोळी काढलेली आहे। दररोज वेगवेगळी गणपती बनवत असते ती। सो आज आम्हाला हे गणपती बाप्पा बघायला दिसले। सो आता इकडे दादाचा शेजारीच इकडे अजून एक गणपती बाप्पा बसलेले आहेत। इतकी छान मूर्ती आहे यांची, आणि यांचं मकर पण खूप सुंदर बनवलेलं आहे। सो आता आम्ही भाईंदरला आलो आमच्या काका काकींच्या घरी, आणि हे आमचे संतोष काका आहेत, आणि हा त्यांचा मुलगा गिरीज। आणि काकी किचन मध्ये काम करते म्हणून काकी थोडी बिझी आहे, म्हणून आपण त्यांना नंतर भेटू। आणि यांना तुम्ही व्लॉग्स मध्ये बघितलंच असेल, आपल्या गटारीच्या व्लॉग वगैरे मध्ये पण। सो भेटूया पुन्हा, बाय बाय। आता गिरीजच्या घरच्या गणपतीचं तर दर्शन झालं, पण गिरीजनी सांगितलं आमच्या बिल्डिंगच्या खालचा जो गणपती आहे सोसायटीतला तो गणपती बघा। सो काहीतरी स्पेशल आहे त्या गणपतीतलं। सो लेट सी काय एवढं स्पेशल। आणि रुको जरा, सबर करो। मूर्तीकार आहेत कुणाल पाटील आणि सजावट आहे सागर किरण वेलफेअर असोसिएशन। आमची यावर्षी थीम होती एक अविस्मरणीय आगमन सोहळा। आगमन सोहळा म्हणजे कसा असावा की सगळ्यांच्या लक्षात राहणारा। यावर्षी गणपती पृथ्वीवरती येत आहेत, त्यावेळेला आकाशातून त्यांना सगळे देव त्यांना आशीर्वाद देतात, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात, आणि आम्ही त्यांच्यासाठी एक वेगळा मंडप सजवला। त्या मंडपामध्ये येऊन त्यांनी बसावं ही आमची इच्छा होती। आम्ही दोन पार्ट मध्ये हा डेकोरेशन केलेला आहे, एका ठिकाणी स्वर्ग दाखवलं आणि एका ठिकाणी आम्ही मंडप सजून महालाचा जो डेकोरेशन केलेला आहे ते दाखवलेलं आहे। तर हीच आमची इच्छा होती की त्यांनी गणपती बाप्पांनी आमच्या इकडे यावं आणि एक आनंदात 10 दिवस साजरे करावे ही आमची इच्छा होती, त्यासाठी आम्ही ही थीम ठेवून केलेला। उत्तम आहे, खूप मस्त वेगळीच आणि खूप मस्त तुमची आयडिया होती यावेळेस, तर मला खूप आवडलं। खास करून कुणाल पाटील म्हणून वसईची मूर्ती करत हे सर्वात मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवण्यामध्ये हे आहे, त्यांच्याकडून ही मूर्ती आलेली आहे आणि त्यांची संकल्पना आणि मंडळाची संकल्पना मिळून हा गणपती बनले बसलेला आहे। मस्त, उत्तम। अच्छा काका, मला हे सांगा तुम्ही हे कसं केलं, म्हणजे गणपती वरती कसं ठेवले तुम्ही? गणपती ऍक्च्युअली आमचं दरवर्षी ट्रॉलीवर असतो, पण यावर्षी थीम असल्यामुळे आम्ही स्टेजवरच गणपती घेतलाय। ओके, त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही खाली क्लाउड्स दाखवलेले आहेत। ओके, की स्वर्गातून ज्याला गणपती खाली होतो ते क्लाउड्सची आपण चटई घेऊन येतो किंवा काय गाणं सगळ्या टाइप घेऊन येतो। आणि हे सगळे पुतळे आहेत ते फायबरचे आहेत राईट? नाही, ते पीओपीचे आहेत,
कंटाळा आणि हे पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती आहे. याच्यामध्ये खासियत हीच आहे तुम्हाला इथे कुठेही रॉड बीड दिसणार नाही मूर्ती. बरोबर हो, ही पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती केलेली आहे मूर्तीकाराने. खूप उत्तम आहे. आणि मूर्ती नियमामध्ये बसून 4 फुटाची आहे. ही मूर्ती विसर्जन करताना तिथून काढून आपण उचलून विसर्जन करू शकतो. म्हणजे सरकारच्या नियमाचा कुठे भंग नाही किंवा काही नाही. साध्या पद्धतीने आपण गणपती साजरा करतो. मस्त. तसं थँक्यू. भगत काकींच्या घरीच आई दरवर्षी येते गौरी पूजायला पण आणि गणपतीचं दर्शन घ्यायला पण. सो गाईज, आज आहे सेकंड डे. म्हणजे आपला सेकंड डे बोलायला म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी आज आम्ही आमच्या मामाच्या घरी जातोय. आणि आज ऍक्च्युली विसर्जनाचा दिवस आहे. गौरी गणपतीचं पण विसर्जन आहे आणि 5 दिवसाचं गणपतींचं पण विसर्जन आहे. सो आणि सगळ्यात शेवटी जातो आहे मामाकडे, कारण आम्हाला पूर्ण दिवसभर राहायचं होतं आमच्या मामाच्या घरी. सो आई कसं वाटतंय मामाकडे यायला? मस्त. म्हणजे माहेरी जायला तर आनंदच होतो. आई खूप एक्सायटेड असते जेव्हा आपण माहेरी जायचं असतं तेव्हा. सो लेट सी मामाचा पण गणपती बाप्पा बघूया आपण कसे आहेत करून, आणि आज दिवसभर बघू आपण काय करतोय तिकडे. सो फायनली आपण आपल्या मामाच्या घरी आलेलो आहोत आणि यावर्षीचा ही मूर्ती आहे आमच्या मामाची. आणि यांचं डेकोरेशन पण तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर केलेलं आहे. काय ना काहीतरी असे छोटे छोटे DIY केलेले आहेत मामीनी आणि मामाने डोकं लावून. खूप अमेझिंग केलं आणि यांची मूर्ती पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता. सो हा माझा मामा, हा माझा लहान भाऊ श्री आणि ही माझी मामी. आणि हा माझा लहान भाऊ आहे पण हा माझ्यापेक्षाही मोठा दिसतो. आणि हा आमचा घरचाच गणपती बाप्पा आहे आणि वर्षानुवर्ष आमचा हाच गणपती बाप्पा आहे. पिढ्यानपिढी येत चाललंय आता आणि आम्ही विसर्जनासाठी जातोय. सो मामा, एवढ्या वर्षापासून आपल्या घरी गणपती बाप्पा येतो आणि दरवर्षी तूच करतो सगळं, आणि हे डेकोरेशनचे पण सगळे क्रेडिट्स मामा मामीलाच जातात. यावर्षीपेक्षा पण दरवर्षी काही ना काहीतरी वेगळी इनोव्हेटिव्ह असते यांची आयडियाज. आणि यांनी पण यूट्यूबमध्ये टाकलेले आहेत त्यांचे व्हिडिओज, ते मी लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. एक से एक आणि एकदम वेगळे इनोव्हेटिव्ह असतात त्यांचे. सो मामा, कसं वाटतं तुला दरवर्षी? दरवर्षी आनंदी वाटतो, म्हणजे गणपती जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आनंदी असतो. आणि मामी तुला कसं वाटतं? खूप मजा येते डेकोरेशन करताना. तेवढे एफर्ट्स पण ती लोक घालतात दरवर्षी. आणि मागच्या वर्षी त्यांनी बाजीराव ठेवले होते आणि त्या हिशोबाने पूर्ण सेटअप केला होता. नंतर एक वर्षी विठ्ठल माऊलीचं पण डेकोरेशन केलं होतं, तर त्या हिशोबाने केलं होतं. तो सगळं मी लिंक त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्कीच बघा. आणि त्यांचे एफर्ट्स कसे वाटले तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आणि कमेंट्समध्ये पण नक्कीच सांगा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया मोर्या मोर्या बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे.